तर इकडे रायगडच्या माणगाव तालुक्यातल्या देवकुंड धबधब्यात बुडून तिघांचा मृत्यू झालाय. पुण्यातल्या आय टी कंपनीचे 5 जण इथं पर्यटनासाठी आले होते. देवकुंड धबधब्याच्या डोहाचा अंदाज आला नाही, त्यामुळे हे 5ही पर्यटक इथं बुडाले. पाण्याचा अंदाज न आल्यानं हे खोल पाण्यामध्ये रुतून बसले. यातले दोघे जण कसेबसे वर आले, मात्र तिघे बुडाले. रविवारी रात्रीपर्यंत या तिघांना शोधण्याची मोहीम सुरू होती. सकाळी शोधमोहीम सुरू झाल्यावर या तिघांचे मृतदेह सापडले. महसूल प्रशासन, ग्रामपंचायत, पोलीस, राफ्टिंग क्लब आणि स्थानिक गाईडच्या मदतीनं या तिघांचा शोध घेण्यात आला आहे. देवकुंड इथं होणाऱ्या अपघातांची आणि त्यातल्या मृतांची संख्या लक्षात घेऊन पावसाळ्यात 3 महिने इथं पर्यटनाकरता बंदी घालण्यात आली होती. याच महिन्यात ही बंदी उठवण्यात आली.